नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण पूर्वेकडील पठार भारताचं जे काही पूर्वेकडील पठार आहे तर त्या संदर्भाची आपण आज माहिती पाहणार आहोत आपण सध्या जी माहिती पाहतो आहेत किंवा या दोन तीन दिवसापासून यूट्यूबवरती जे आपण व्हिडिओ अपलोड आहेत तर ते म्हणजे भारतातील प्राकृतिक विभाग जे एकूण पाच प्राकृतिक विभाग आहेत त्या संदर्भाची व्हिडिओ किंवा त्या संदर्भाची माहिती आपण यूट्यूबवरती अपलोड करतो तर यामध्ये तिसरा जो प्राकृतिक विभाग आहे भारतीय पठार तर त्या संदर्भातची माहिती आपण सध्या पाहतो यामध्ये जे भारतीय पठार आहे त्याचे एकूण आठ मुख्य विभाग सांगितले जातात त्यापैकी दोन मुख्य विभागाची माहिती आपण पाहिलेली आहे तसा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे त्यामध्ये नॉर्थ सेंट्रल हायलँड आणि साऊथ सेंट्रल हायलँड म्हणजेच भारताचा जो मध्यवर्ती उच्चभूमीचा भाग आहे तर तो भाग आपण पाहिलेला आहे आणि त्याच्या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो आपण अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर तिसरा जो मुख्य विभाग आहे म्हणजे भारतीय पठारामध्येच तिसरा जो मुख्य विभाग आहे ज्याला ईस्टर्न प्लेटू म्हटलं जातं या ईस्टर्न प्लेटूच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत जो भारताचा पूर्वेकडला भाग आहे किंवा ज्याला पूर्वेकडील पठार म्हणतात तर या पूर्वेकडील पठारामध्ये सहा उपविभाग तुम्हाला दिलेले आहेत पहिला जो उपविभाग तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे बाघेलखंड नकाशामध्ये तुम्ही इथं पाहू शकता की एक क्रमांकाने जो काही भाग तुम्हाला दाखवलेला आहे तो बागेलखंडचा दाखवलेला आहे दोन क्रमांकाने जो काही भाग तुम्हाला दाखवलेला आहे तो म्हणजे गर्जात हिल्स किंवा गर्जात टेकड्याचा दाखवलेला आहे तीन क्रमांकाने जो काही भाग तुम्हाला दाखवलेला आहे तो राजमहल टेकड्यांचा दाखवलेला आहे चार क्रमांकाने जो काही भाग तुम्हाला दाखवलेला आहे ते म्हणजे महानदी खोरं पाच क्रमांकाने जो भाग तुम्हाला दाखवलेला आहे ज्याला दंडकारण्य म्हटलं जातं आणि सहा क्रमांकाने जो भाग तुम्हाला दाखवलेला आहे तो छोटा नागपूर पठार तर या भारताचा जो काही पूर्वेकडील पठारी प्रदेशाचा भाग आहे तर त्याच्यामध्ये हे ना येणारे हे वेगवेगळे प्रदेश आहेत एकूण सहा प्रदेश या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत तर या सहा प्रदेशाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात किंवा याच्यामधले जे काही मुख्य उपविभाग आहेत तर त्या उपविभागामच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी छोटा नागपूर पठाराचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे नकाशामध्ये इथं पाहू शकता की डॉटेड जो स्क्वेअर तुम्हाला दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये हा छोटा नागपूर पठाराचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या संदर्भाची काही विधानं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत पहिलं विधान दिलेलं आहे क्रॅटॉन ऑफ सिंगभूम मेटॅलिक मिनरल रिच म्हणजेच थोडक्यात काय की भारताची जर आपण जिओलॉजिकल हिस्ट्री जर आपण पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की भारताचा जो काही पेनेन्सुलाचा भाग आहे म्हणजे भारताचा जो द्वीपकल्प आहे तर तो गोंडवना कालावधीमध्ये तो तीन पार्टपासून तो तयार झालेला आहे तीन पार्ट म्हणजे कोणते दक्षिणेकडे असणारा धारवाड वायव्यकडे असणारा अरवली आणि पूर्वेकडे असणारा सिंगभूम तर या तीन पार्टपासून हा आपला भारताचा द्वीपकल्प तयार झालेला आहे तर या सिंगभूमचाच पार्ट म्हणजे छोटा नागपूर पठार आहे तर हा खूप जुना भाग आहे खूप पूर्वी हा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळेच त्याला क्रेटॉन म्हटलं जातं क्रेटॉन म्हणजे खूप जुने पार्ट क्रेटॉन किंवा शेल्ड ज्याला म्हटलं जातं आणि त्याच्यामुळेच या छोटा नागपूर पठारामध्ये काही धातू खनिजं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात किंवा धातू खनिजांचं केंद्रीकरण या छोटा नागपूर पठारावरती झालेलं आहे त्याच्यानंतर या छोटा नागपूर पठाराचं दुसरं वैशिष्ट्य असं दिलेलं आहे की या छोटा नागपूर पठाराच्या सेंटर भागामधून किंवा मध्यवर्ती भागामधून दामोदर नदी वाहते आणि ही जी दामोदर नदी वाहते जी कधी काळी खचलेली नदी आहे किंवा या ठिकाणचा जो काही भाग आहे तो शिप सबडक्ट झालेला आहे या खचदरीमधून जी दामोदर नदी वाहते त्याच्यामुळे छोटा नागपूर पठाराचे दोन पार्ट झालेले आहेत उत्तरेकडे असणारा जो काही भाग आहे ज्याला हजारीबाग पठार म्हणतात आणि दक्षिणेकडे असणारा जो काही भाग आहे ज्याला रांची पठार म्हणतात <coughs> तर या दामोदर नदीमुळे हे दोन पार्ट निर्माण झालेले आहेत दामोदर अँड महानदी रिफ्टिंग कोल फॉर्मेशन युनिक कोल आयर्न कॉम्बिनेशन हा जो काही दामोदर आणि महानदीचा भाग आहे जो गोंडवणा कालावधीमध्ये तो खचलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दगडी कोळसा निर्माण झालेला आहे एक लक्षात घ्या की दामोदर नदी आणि महानदी जिथं खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेस्टचा भाग होता आधी असं सांगितलं जातं आणि हा संपूर्ण भाग खाली सबडक्ट झाला खचला आणि खचल्यानंतर तो जमिनीखाली गाडला गेला आणि जिथं संपूर्ण जंगल जमिनीखाली गाडलं गेलं तर आज ठिक आज त्या ठिकाणी दगडी कोळशाची निर्मिती झालेली आहे तर इथं दगडी कोळसा आणि लोह खनिज हे दोन्हीही मिनरल्स मिळतात आणि हे लोहपोलाद उद्योगासाठी एक युनिक कॉम्बिनेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं युनिक कॉम्बिनेशन याच्यासाठी कारण लोहपोलाद उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो म्हणजे लोह खनिज आणि दुसरा दगडी कोळसा तर हे दोन्हीही वजनाने जड असणारे रॉ मटेरियल आहेत आणि त्याच्यामुळे हे एकाच ठिकाणी मिळणं हे लोहपोलाद उद्योगासाठी खूप रेअर गोष्ट आहे दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते छोट्या नागपूर पठारावरती ते एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे ती छो उद्योगासाठी साठीची एक युनिक गोष्ट समजली जाते छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येकडे राजमहल हिल्स नॉर्थ ईस्ट एज ऑफ छोटा नागपूर प्लेट्यू म्हणजे ज्या राजमहल टेकड्या आहेत त्यांचं लोकेशन छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येला आहे आणि ज्या गरजात टेकड्या आहेत किंवा गरजात हिल्स आहेत त्याचं जर आपण लोकेशन पाहिलं तर ते, ते, ते तर तर छोटा नागपूर पठाराच्या नैऋत्यला त्याचं लोकेशन येतं तर यांच्या दरम्यान हा छोटा नागपूर पठार विस्तारलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर छोटा नागपूर पठाराचं आणखीन एक वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे रॅडियल ड्रेनेज सिस्टीम रॅडियल ड्रेनेज सिस्टम ज्याला मराठीमध्ये केंद्रत्यागी नदी प्रणाली म्हणतात छोटा नागपूर पठाराचं जर आपण टोपोग्राफी पाहिली किंवा त्या ठिकाणची प्राकृतिक रचना जर आपण पाहिली तर छोटा नागपूर पठार हा एखाद्या डोमसारखा आहे डोमसारखा म्हणजे छोटा नागपूर पठाराचा जो काही भाग आहे तो मध्य भागामध्ये उंचवट्याचा भाग आहे आणि या ठिकाणी सेंटर भागामध्ये म्हणजे छोटा नागपूर पठाराच्या सेंटर भागामध्ये अनेक नद्यांचा उगम झालेला आहे आणि या नद्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहत जातात अशा पद्धतीचं जे काही नद्यांचं प्रारूप असतं त्याला मराठीमध्ये केंद्रत्यागी नदी प्रणाली म्हणतात किंवा त्यालाच रेडियल ड्रेनेज सिस्टीम म्हणतात म्हणजे छोटा नागपूर पठाराच्या सेंटर भागामध्ये ज्या ज्या नद्यांचा उगम झालेला आहे त्या नद्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत नंबर एक दिलेले नॉर्थ कोयल म्हणजे उत्तर कोयल नदी ज्याला म्हटलं जातं तर ही नदी सोन नदीची उपनदी आहे जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की नॉर्थ कोयल नदीचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे ती छोटा नागपूर पठार पठारावरती त्या नदीचा उगम होतो आणि ती उत्तरेकडे वाहत जाते दुसरी नदी दामोदर आणि बराकर या ठिकाणी दामोदर आणि बराकर नद्यांचा उगम दाखवलेला आहे ज्या पूर्वेकडे वाहत जातात तिसरी जी नदी आहे ती सुवर्ण रेखा नदी आहे या बाजूला तुम्हाला सुवर्णरेखा नदीचं लोकेशन दाखवलेलं आहे ही सुवर्णरेखा नदी पुढे वाहत जाते चौथी नदी तुम्हाला दिलेली आहे साऊथ कोयल म्हणजेच दक्षिण कोयल नदी जी ब्राह्मणी नदीची उपनदी आहे या ठिकाणी साऊथ कोएल नदीचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे या ज्या सगळ्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांचा उगम या छोटा नागपूर पठाराच्या सेंटर भागामध्ये होतो आणि या नद्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहत जातात म्हणजेच छोटा नागपूर पठारावरती असणारी जी काय ड्रेनेज सिस्टीम आहे किंवा नदी प्रणालीचं जे प्रारूप आहे तर ते केंद्रत्यागी प्रणाली किंवा त्यालाच रॅडियल ड्रेनेज सिस्टीम असं म्हटलं जातं त्याच्यानंतर छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेकडे ज्यावेळेस आपण जाऊ म्हणजेच ईशान्य भारतामध्ये ईशान्य भारतामध्ये सुद्धा काही पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे ज्याला मेघालय पठार म्हणतात म्हणजेच मेघालय राज्यामध्ये हा पठारी प्रदेश विस्तारित आहे त्यामुळे याला मेघालय पठार म्हटलं जातं या मेघालय पठाराचे तीन पार्ट सांगितले जातात थ्री पार्ट्स ऑफ प्लेट्यू हे जे तीन पार्ट आहेत म्हणजेच या पठारावरती असणाऱ्या ज्या टेकड्या आहेत त्यामध्ये गारो खासी आणि जैंतिया या ज्या तीन टेकड्या आहेत या तीन टेकड्या मेघालय पठाराचा पार्ट आहे याच गारो आणि खासी टेकड्यांमध्ये नोकरेक आणि शिलाँग ही दोन महत्त्वाची शहरं आहेत आणि त्याचबरोबर या टेकड्यांच्या पूर्वेकडे मिकीर रेग्मा बरेल या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात तर याच भागामधून वाहणारी जी कपिली रिवर आहे किंवा जी कपिली नदी आहे तर ही मेघालय पठार आणि या ज्या पूर्वेकडे असणाऱ्या टेकड्या आहेत त्यामध्ये मिकीर रेग्मा बरेल या टेकड्या आणि मेघालय पठार यांना वेगळं करण्याचं काम ही कपिली नदी करते तर या कपिली नदीमुळे मेघालय पठार आणि पूर्वेकडल्या ज्या कॅटेकडे आहेत तर या सेपरेट होतात मेघालय पठाराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मेघालय पठार, पठार आणि छोटा नागपूर पठार ओके एक्सटेन्शन ऑफ पेनिन्सुलर ब्लॉक म्हणजेच मेघालय पठाराची जी निर्मिती आहे ती म्हणजे द्वीपकल्पीय जे पठार आहे त्या द्वीपकल्पीय पठाराचाच विस्तारित भाग म्हणजेच मेघालय पठार आहे मग आता जो मेघालय पठार वेगळा झालेला आहे तो छोटा नागपूर पठ छोटा नागपूर पठारापासून तो वेगळा झालेला आहे त्याच्यामुळे छोटा नागपूर पठार आणि मेघालय पठार यांच्या दरम्यान कमी खोलीचा जो भाग आहे आता एक लक्षात घ्या इथं जर आपण हा जर प्रदेश पाहिला तो प्रदेश प्रदेश तर तो सगळा त्रिभुज प्रदेशाचा भाग आहे किंवा इथं बराचसा मैदानी प्रदेशाचा भाग आहे आणि मग यांच्यामध्ये छोटा नागपूर पठार आणि मेघालय पठार तर आता पठार म्हटल्यानंतर समुद्रसपाटीपासून यांची उंची आपण किती सांगतो पाचशे ते सहाशे मीटरच्या दरम्यान सांगतो आणि इथं असणारा जो मैदानी प्रदेशाचा भाग आहे ज्याची सी लेवलपासून शंभर ते दोनशे मीटर हाईट आहे तर छोटा नागपूर पठार देखील उंचीचा भाग आहे आणि मेघालय पठारसुद्धा उंचीचा भाग आहे तर यांच्या दरम्यान ओके तर यांच्या दरम्यान जो काही कमी उंचीचा भाग आहे ज्याला मालदा गॅप म्हणतात ओके मेघालय पठाराच्या अगदी पश्चिमेकडे असणाऱ्या गारो टेकड्या आणि नागपूर पठाराच्या अगदी पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे असणाऱ्या राजमहल टेकड्या या दोन टेकड्यांच्या दरम्यानचा जो काही गॅप आहे तर त्याला मालदा गॅप म्हणतात किंवा कमी उंचीचा जो काही भाग आहे त्याला मालदा गॅप म्हटलं जातं आणि याच मालदा गॅपमधून गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या वाहतात आणि पुढे त्या बांगलादेशमध्ये प्रवेश करतात मेघालय पठाराचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मेघालय पठार हिल्स आर नॉट व्हेरी हाय म्हणजेच या पठारांची किंवा या टेकड्या ज्या आहेत मेघालय पठारामध्ये गारो खासी जयंतिया या टेकड्यांची उंची तेवढी जास्त नाही आहे ओके नॉट इफेक्टिव्ह इन ब्लॉकिंग द रेन बिअरिंग विंड्स रीच टील अरुणाचल प्रदेश यांचं लोकेशन जर आपण पाहिलं तर ते बंगालच्या उपसागराच्या जवळ आहे आणि मान्सूनची जी दोन शाखा आपण सांगतो एक शाखा बंगालच्या उपसागरावरून येते म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे जे, उपसागरा जे काही वारे आहेत तेवढे या गारो खासी जयंती या टेकड्यांना तेवढी प्रभावीपणे अडवले जाणार जात नाहीत कारण त्यांची उंची जास्त नाही आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की या टेकड्यांची जर एवढी उंची जास्त नसेल तर जगामधलं सर्वाधिक जास्त पावसाची ठिकाणी इथंच कसं आहेत म्हणजे जगामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडणारी जी ठिकाणे आहेत माउसिनरामा आणि चेरापुंजी तर यांची लोकेशन या गारो खासी जयंतिया या टेकड्यामध्ये आहेत आणि आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सर्वाधिक जास्त जो पर्जन्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आहे परंतु या ठिकाणी पडणारा जो पाऊस आहे तो प्रतिरोध प्रकारचा नाही आहे मग या ठिकाणी जो पाऊस पडतो तो कशाप्रकारे पडतो तर या टेकड्यांच्या दरम्यान असणारा जो एकदम अरुंद भाग आहे बट पास विथ फनल इफेक्ट हेवी रेनफॉल इन मेघालया म्हणजे या टेकड्यांच्या दरम्यान जी एकदम अरुंद जागा आहे तिथून ज्यावेळेस हे मान मान्सून वारे म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे मान्सून वारे ज्यावेळेस त्या अरुंद भागामधून जायला लागतात त्यावेळेस एकाच टायमिंगला हे सगळे वारे पलीकडे म्हणजे या टेकड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे इमॅजिन करू की आता नकाशामध्ये आपण इथं पाहतोय की हे वारे दक्षिणेकडून येत आहेत आणि या टेकड्या या भागामध्ये आहेत गारो खासी जयंती या तर या दक्षिणेकडून उत्तरेकडे एकाच टायमिंगला पास होणार नाहीत तर या अरुंद भागामध्ये ज्यावेळेस हे जायला लागतात त्यावेळेस फनल इफेक्ट या वाऱ्यांना निर्माण होतो आणि हळूहळू हे वारे, वारे वरती जायला लागतात आणि यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला लागतो परंतु इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण असूनसुद्धा ओके okay, म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस इथंच पडतो जगामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस इथंच पडतो तरी देखील इथं पाण्याची टंचाई जाणवते त्याच्यामागचं कारण असं की कारण एकतर हा दुर्गम भाग आहे तीव्र उताराचा भाग आहे इथं जेवढा काही पाऊस पडतो तो लगेच नद्यांच्या माध्यमातून पाणी वाहत जातं आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं कारण बंगालच्या उपसागराचं लोकेशन जवळच आहे आणि त्याचबरोबर तीव्र उतार आहे त्यामुळे जेवढा काही पाऊस पडतो तो संपूर्ण नद्यांच्या माध्यमातून वाहत जाऊन समुद्राला जाऊन मिळतो त्याच्यामुळे एवढा मोठा पाऊस पडून देखील या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते कारण इथं पाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी असा कुठे मोठा प्रकल्प नाही आहे तर हे होते पूर्वेकडील जे पठार आहे तर त्या संदर्भातची माहिती त्याच्यानंतर पुढचा जो काही भाग आहे दख्खन पठार पश्चिम घाट पूर्व घाट सातपुडा पर्वत तर या संदर्भातची जी काही एकदम डीपमध्ये माहिती आहे ती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद